ॲम्युचर नेटबॉल असोसिएशन यवतमाळ व विशुद्ध विद्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी विभागीय स्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धा 14, 17 व 19 वर्षातील मुले यांच्या स्पर्धा स्थानिक विवेकानंद महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडल्या. अमरावती विभागातील 5 जिल्हे व 2 महानगरपालिका संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी विशुद्ध विद्यालयाचे अध्यक्ष विनायक दाते, सचिव विजय कासलीकर, क्रीडा अधिकारी चेताली लोखंडे, मनीष डोळसकर, ॲम्युचर नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आनंद भुसारी, उपाध्यक्ष अविनाश लोखंडे, उपाध्यक्ष प्रमोद जिरापुरे, सचिव नरेश कळंबेर आणि लक्ष्मीबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद कुलकर्णी, विवेकानंद विद्यालयाचे पर्यवेक्षक विवेक अलोनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन क्रीडा शिक्षक प्रफुल्ल गावंडे यांनी केले. 14 वर्षातील वयोगटामध्ये यवतमाळ विरुद्ध अमरावती मनपा या अंतिम सामन्यामध्ये स्थानिक विवेकानंद विद्यालयाच्या संघाने 18-10 असा दणदणीत विजय मिळवला. 17 वर्षातील मुलांच्या यवतमाळ विरुद्ध अमरावती मनपा या अंतिम सामन्यामध्ये विवेकानंद विद्यालयाच्या खेळाडूंनी 19-5 असा दणदणीत विजय मिळवला. 19 वर्षातील मुलांच्या अमरावती मनपा विरुद्ध अकोला ग्रामीण या अंतिम सामन्यात 12-11 असा अमरावती संघाने विजय मिळवला. या स्पर्धेमध्ये पंच म्हणून नरेश कळंबे, मनसाराम सावलकर, जीवन झांबरे, नितीन टाके, राम नंदुरकर, रितेश राऊत, खुशाल शेंडे, सिद्धांत जगताप, लोकेश भोंडे, साहिल लांजेवार, प्रथमेश गावंडे, अथर्व शहाकार, चिन्मय सोनकुसारे, चैतन्य वनकर यांनी जबाबदारी सांभाळली.